नमस्कार सार्वमत मध्ये आपले स्वागत आज बारा ऑगस्ट दोन हजार वीस सकाळचे सात झालेत आतापर्यंतच्या ठळक घडामोडी जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधले असून अधिकृतरित्या शिवसेनेत प्रवेश केला आहे दरम्यान या प्रवेशासोबत संपूर्ण जिल्ह्यातील सेनेचे से नेतृत्व करण्याची जबाबदारी नामदार गडाख यांच्या खांद्यावर आली आहे विश्वासाला पात्र राहून जनतेसाठी काम करणार असून शिवसेना वाढीसाठी झटणार आहे अशी प्रतिक्रिया नामदार गडाख यांनी दिली आहे शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी नारायण राणे यांच्यावर नगर येथे टीका केली मी भगवायच्या धुंदीत असतो गद्दारांच्या यादीत माझे नाव नाही त्यामुळे आधी आपण आपली निष्ठा कुठे आहे ती ओळखावी नंतर माझ्यावर टीका करावी असे त्यांनी राणेंना उद्देशून म्हटले आहे अकोले संगमनेर आणि सिन्नर तालुक्यातील पंधरा गावांच्या तीन हजार नऊशे चौदा हेक्टर लाभ क्षेत्राचे सिंचन करणारे आढळा धरण मंगळवारी सायंकाळी निम्मे भरले दरम्यान भंडारदारा धरणाचा जलसाठा अडुसष्ट टक्क्यांवर पोहोचला पानलोटात पावसाची हजेरी होती राज्य सरकारने अपंग व्यक्तींना रोजगार हमी योजनेतून सुलभ काम देण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार जिल्हा परिषदेच्या रोजगार हमी विभागाकडे दोन हजार दोनशे पंच्याहत्तर अपंगांनी नोंदणी केली या सर्वांना सुलभ रोजगार देण्यात येणार आहे दुधाला पंचवीस रुपये दर मिळावा यासह शेतकऱ्यांच्या खात्यावर पाच रुपये प्रति लिटर सरकारने अनुदान वर्ग करावे या बांधणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सरकार दरबारी गंभीरपणे पाठपुरावा करावा अन्यथा वीस ऑगस्टला शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर जनावरांसह मोर्चा काढण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी दिला आहे क्रीडा संघटना व जिल्हा प्रशासनाशी वादामुळे चर्चेत असल्या नगरचे जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांची अखेर बदली झाली आहे बुलढाण्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांची नगर येथे बदली झाली आहे जिल्ह्यात नव्या पाचशे चौवेचाळीस करोनाबाधितांची नोंद झाली आहे सक्रिय रुग्णांची संख्या तीन हजार दोनशे शेहेचाळीस झाली एकूण बाधितांची संख्या दहा हजार सहाशे सव्वीस आहे दरम्यान जिल्ह्यात करोनामुक्त झालेल्यांची संख्या सात हजार दोनशे त्रेसष्ट झाली असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अडुसष्ट टक्के आहे श्रीरामपुरात दहा करोनाबाधित आढळून आले आहेत त्यामुळे तालुक्यातील करोनाबाधितांचा आकडा चारशे अडुतीसवर पोहोचला राहता तालुक्यात दिवसभरात तीस जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह आले सर्वाधिक नऊ रुग्ण वाकडीत तर आठ जण कुंतांबा येथे सापडले वाकडीतील नऊ पैकी आठ जण एकाच कुटुंबातील आहेत लोणी खुर्द येथे सात तर लोणी बुद्रुकला एक जण कोरोना संक्रमित आढळला संगमनेर तालुक्यात एकोणचाळीस कोरोना बाधित आढळून आले तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या एक हजार त्रेसष्ट झाली आहे दोनशे चौदा सक्रिय रुग्ण आहेत कोपरगाव तालुक्यात सात कोरोना बाधित आढळले मंगळवारी अठ्ठावीस जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले राहुरी तालुक्यात मंगळवारी दहा जणांना कोरोनाची बाधा आढळून आली तर अकोली तालुक्यात आठ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले या होत्या ठळक घडामोडी सविस्तर बातम्यांसाठी वाचत र दैनिक सार्वमत किंवा भेट द्या देवदूत डॉट कॉम या संकेतस्थळाला नमस्कार